शेतकरी मित्रांनो आणि शेतीची आवड असलेल्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब च्या प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी आपल्याला शेतीमध्ये वापरात येणाऱ्या विविध यंत्राबद्दल माहिती देणार आहे. शेतीमध्ये मजूर याची उपलब्धता कमी असल्यामुळे आणि मजुरांना द्यावी लागणारी जास्त मजुरी यामुळे शेतकरी फार अडचणीमध्ये आलेला आहे. शेती हा असा व्यवसाय आहे की तिथे वेळेचं बंधन खूप महत्त्वाचं आहे. वेळेच्या आत जर आपण शेतीची मशागत, पेरणी, लागवड, फवारणी, कुळवणी यासारख्या पूर्व मशागती, आंतर मशागती वेळेवर केल्या तर आपल्याला त्यापासून चांगला फायदा मिळते. त्यामुळे मजुराची अडचण दूर करण्याकरता, वेळेवर शेतीची मशागत करण्याकरता शेतीमध्ये काही कुशल आणि हुशार शेतकरी बांधवांनी स्वतः यंत्र तयार केले, तर काही कंपन्यांनी सुद्धा शेतीकरिता यंत्र तयार केलेले आहेत. या सर्व यंत्राबद्दल मी आता आपल्याला माहिती देणार आहे. कशा प्रकारे हे यंत्र काम करतात त्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. तर बघूया आपण सर्वप्रथम मका सोलणी यंत्र. आपल्याला दिसतंय इथे कशा प्रकारे मक्याची सोलणी ही केल्या जात आहे. मका सोलणी हे खूप जिकरीचं काम आहे, परंतु कमी वेळेत चांगल्या प्रकारे येथे मक्याची सोलणी ही या यंत्राद्वारे केल्या जात आहे. अशा प्रकारे आपण मका सोलणी करू शकता. या दुसऱ्या यंत्राबद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय की हे ट्रॅक्टरला चलित रोटरी यंत्र आहे. जेव्हा आपण डाळिंब, अनार, द्राक्ष या बागेची आंतरमशागत करतो त्यावेळेस हे यंत्र खूप चांगल्या प्रकारे काम करते. आपल्याला दिसतंय की झाडाच्या मुळाच्या जवळ कशा प्रकारे हे तणाचा बंदोबस्त करताय, मातीची उकरी करताय, जेणेकरून तणाचं नियंत्रण तर होणारच, त्याचबरोबर झाडाच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ राहून तेथे हवा खेळती राहील, तणाचा बंदोबस्त होईल. अशा प्रकारे हे ट्रॅक्टर चलित रोटरी यंत्र खूप मोलाचं आहे. यानंतर आपण बघणार आहे की आपण जेव्हा मल्चिंग करतो, पॉलीहाऊस ग्रीन हाऊसमध्ये जेव्हा प्लॅस्टिक मल्च टाकतो त्यावेळेस रोप लागवडीकरता आपल्याला छिद्र पाडणे अत्यंत गरजेचं आहे. इथे आपल्याला दिसतंय किती सोप्या पद्धतीने या यंत्राद्वारे इथे रोप लागवडीकरता छिद्र पाडल्या जात आहेत. आपण अशा प्रकारे एकदम स्वस्त आणि मस्त यंत्राचा वापर पॉली मल्चिंग करता, रोप लागवडी करता करावा, जेणेकरून आपल्याला वेळ आणि पैसा वाचेल. यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे हात चलित रोटरी टिलर. हे टिलर पेट्रोल या डिझेल चलित असते आणि कोणत्याही जमिनीमध्ये काम करण्यासाठी तयार राहते. हे एक माणूस या यंत्राला चांगल्या प्रकारे चालवू शकतो. आपल्याला दिसतंय की झाडाच्या खोडाजवळ किती चांगल्या प्रकारे हे रोटरी टिलर मशागत करतंय. सर्व तणाचा बंदोबस्त तर होत आहे, त्याचबरोबर खोडाच्या आजूबाजूची जी माती आहे तिची उकरी होऊन त्या मातीमध्ये हवा खेळती राहणे, जमीन भुसभुशीत राहणे, आवश्यक जीवजंतूची वाढ चांगल्या प्रकारे होण्याकरता आणि झाडाची वाढ चांगली होण्याकरता या रोटरी टिलरचा आपण वापर करू शकतो. यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे की लिंबू, आंबा, जाम, पेरू यासारख्या आणि इतर फळाच्या ग्रेडिंग करता, त्याची प्रतवारी करण्याकरता हे एक सोप्या पद्धतीचं यंत्र आहे. आपल्याला दिसतंय की एका रॉडवर अशा प्रकारे हे ट्यूब इथे लावलेले आहेत आणि या ट्यूबचे अंतर हे वर जाता जाता निमुळती केली आहे, जेणेकरून लहान साईजचे लिंब हे या खालच्या टोपलीत पडतील आणि मोठ्या साईजचे लिंब हे समोरच्या टोपलीत पडतील. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण आपल्या फळाची
ग्रेडिंग करू शकता। यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे की ट्रॅक्टर चलित बूम स्प्रेअर। आपल्याला दिसतंय की येथे ट्रॅक्टरच्या चाकाच्या ऐवजी लोखंडी चाकाचा वापर करून इथे पाण्याची टाकी ठेवून कमीत कमी 25 ते 30 फूट रुंदीचं हे बूम स्प्रेअर इथे अटॅच केलं आहे की ते चांगल्या प्रकारे इथे फवारणी केल्या जात आहे। इथे कमीत कमी माणसामध्ये जास्तीत जास्त आपण एरिया हा फवारणी करू शकतो। नंतर मी आपल्याला दाखवणार आहे की हरभरा काढणीकरता कंबाईन हार्वेस्टर। हे ट्रॅक्टर चलित कंबाईन हार्वेस्टर असून या हार्वेस्टरद्वारे आपण हरभरा गहू आणि इतर पिकाची चांगल्या प्रकारे काढणी करू शकतो। हे हार्वेस्टर एका वेळेस 20 ते 25 फूट रुंदीची लाईन कव्हर करते। या हार्वेस्टरद्वारे आपण इथे हरभऱ्याची काढणी करताना आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे आपण या यंत्राचा वापर केल्यास आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारची काढणी हरभऱ्याची, सोयाबीनची, गव्हाची करता येईल। अतिशय लाभदायक आणि चांगल्या प्रकारची काढणी या कंबाईन हार्वेस्टरद्वारे करता येते। यानंतर मी आता आपल्याला सांगणार आहे, बाजारामध्ये जेव्हा शेतकरी बांधव ओला हरभरा किंवा टहाळ विकतात तेव्हा घाट्याला खूप मागणी असते। मग अशा वेळेस घाटे तोडणे हे किरकिरीचे होते। अशा वेळेस आपण घरच्या घरी असं एक अवजार तयार केलं जेणेकरून असे एक एक फुटाचं अंतर ठेवून वेल्डिंग मारून अशा प्रकारच्या अवजाराद्वारे आपण चांगल्या प्रकारे घाट्याची सोलणी करून घाटी बाजारामध्ये विकू शकता। त्यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे की ट्रॅक्टर चलित ऊस लागवड यंत्र। हे ऊस लागवड यंत्र ट्रॅक्टरला जॉईंट केलेलं आहे आणि या यंत्राद्वारे ऊसाची लागवड ही सरीमध्ये योग्य खोलीवर, योग्य अंतरावर आणि चांगल्या प्रकारे करता येते। हे बहुत उपयोगी आणि चांगलं यंत्र आहे। आपल्याला दोन रोपामधील अंतर, योग्य खोली आणि सरीमधील अंतर याच्यामधून चांगल्या प्रकारे मेंटेन करता येते। कमी कालावधीत दोन माणसाच्या सहाय्यानं आपण एका दिवसात भरपूर क्षेत्र ऊसाचं लागवड करू शकता। असं हे बहुउपयोगी ट्रॅक्टर चलित ऊस लागवड यंत्र आहे। यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे की भुईमुगाच्या शेंगा तोडण्याकरता मजूर खेड्यामध्ये मिळत नाहीत। अशा परिस्थितीत आपण जर अशा पद्धतीने सायकलच्या चाकाचा वापर भुईमुगाच्या शेंगा तोडण्याकरता, भुईमुगाची काढणी करण्याकरता जर केला तर कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे आपण भुईमुगाच्या शेंगा काढू शकतो। सायकल ही सर्वाकडे उपलब्ध असते। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण भुईमुगाची शेंगाची काढणी येथे करू शकतो। कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी अशा प्रकारे आपण काम करू शकतो। नंतर मी आपल्याला दाखवणार आहे की जेव्हा शेतकरी बांधव आपल्या शेतातील फळे हे बाजारामध्ये विकायला जातात तेव्हा फळाची साल काढण्यासाठी आपण अशा एका छोट्या यंत्राचा जर वापर केला तर आपल्या फळाला मागणीसुद्धा जास्त राहील आणि फळांची साल काढणेसुद्धा सोयीचे होईल। कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारची फळाची साल काढण्याकरता या यंत्राचा वापर, या अवजाराचा वापर केला जाऊ शकतो। यानंतर आपल्याला दाखवणार आहे रोटरी टिलर। या टिलरद्वारे किती चांगल्या प्रकारे इथे कापसाच्या शेतामध्ये मशागत केली जात आहे। यामुळे तणाचा बंदोबस्त, जमिनीची वखरणी या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साध्य होत आहेत। हे यंत्र पेट्रोल अथवा डिझेल चलित असून एक माणूस या यंत्राला चांगल्या प्रकारे हँडल करू शकते। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी या यंत्राचा चांगला फायदा होतो। तरी अशा यंत्राचा वापर शेतकरी बांधवांनी करावा। यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे
की हँड रोटरी थिलरचा वापर हा शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा करू शकतो. हँड रोटरी टिलर हे कमी वेळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करणारं यंत्र आहे. हे यंत्र एक माणूस चलित असून हे पेट्रोल आणि डिझेलवर चालणारं यंत्र आहे. या यंत्राचा वापर आपण बूम स्प्रेअर सारखा सुद्धा करू शकतो. या यंत्राला आपण आडवी एक नळी ट्यूब नळी बांधून त्याला वेगवेगळे आपल्याला आवश्यकतेप्रमाणे नोझल बांधून अशा प्रकारे आपण याचे कन्वर्शन हे बूम स्प्रेअरमध्ये करू शकतो. एका वेळेस कमीत कमी 20 ते 25 फुटापर्यंत आपण एरिया या बूम स्प्रेअरने कवर करू शकतो. या हँड रोटरीला इथे चाक बसवलेली आहे, मागे 2 चाक आणि समोर 1 चाक. इथे पाण्याची टाकी औषधासाठी केलेली आहे आणि या बूम स्प्रेअर या रोटरी टिलरचा उपयोग येथे स्प्रेअर म्हणून किती चांगल्या प्रकारे केला आहे आपण दिसत आहे. कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे मशागत करण्यासाठी या स्प्रेअरचा वापर चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो. अशा प्रकारे दिलेल्या यंत्रापैकी आपल्याला जे आवश्यक आहे त्या यंत्राचा वापर शेतकरी बांधवांनी करावा, जेणेकरून आपण मजुराची जी अडचण आपल्याला निर्माण होते, मजुराला जास्त मजुरी द्यावी लागते, यामुळे आपल्याला जास्त तोटा सहन करावा लागते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या वेगवेगळ्या यंत्राचा वापर करून शेती करणे अत्यंत गरजेचे आहे. हा भाग एक असून यानंतर अशाच प्रकारचे माहिती आणि व्हिडिओ भाग 2, 3, 4, 5 अशा प्रकारे आम्ही पुढच्या काही काळामध्ये देणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. दिलेली माहिती जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांकरता पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर आपण शेअर करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सर्वच शेतकरी बांधवांना ही उपयुक्त माहिती त्यांच्या कामाला पडेल. जर आपली काही अडचण असेल, आपल्याला काही शेतीबद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा, त्यावर लवकरात लवकर आपल्याला योग्य माहिती देण्यात येईल. धन्यवाद.